नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल। मित्रांनो, नगरमध्ये बनवलेले कोरोना औषध आयुष समितीकडे गेले, पण त्याचे पुढे काय झाले ते कोणालाच माहीत नाही। तर मित्रांनो, कोरोनावर पुदिना, ओवा आणि मेथेनॉलपासून बनवलेले आयुर्वेदिक औषध ते राज्यस्तरीय टास्क फोर्स समितीकडे पाठवण्याचा निर्णय जिल्हा स्तरीय तांत्रिक समितीच्या बैठकीत सोमवारी म्हणजे दिनांक 25 तारखेला घेण्यात आला होता, पण राज्यस्तरीय समिती ते वाशेत उपलब्ध वापरात आणावे किंवा नाही याचा निर्णय देणार आहे। तो निर्णय अजून आलेला नाही, त्यामुळे आपल्याला त्या लसी बरोबर कदाचित कळाले ना सर। पण कोरोनावर पुदिना, ओवा आणि मेथेनॉलपासून बनवलेले आयुर्वेदिक औषध राज्यस्तरीय टास्क फोर्स समितीकडे पाठवण्याचा निर्णय जिल्हास्तरीय तांत्रिक समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता। राज्यस्तरीय समिती हे औषध वापरण्यास आणावे किंवा नाही याचा विचार देणार आहे, म्हणजे निर्णय देणार आहे। अहमदनगर शहरातील रहिवासी बबे यांनी कोरोनावर औषध तयार केले आहे, ते त्यांनी जिल्हा समितीकडे सादर केले। हे औषध घेतल्यास कोरोना बरा होऊ शकतो असा शिंदे यांनी दावा केला होता। औषधाच्या 2 बाटल्या राज्यस्तरीय समितीकडे पाठवल्या आहेत। प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने टास्क फोर्स समिती स्थापन केलेली आहे। या समितीतील विविध क्षेत्राची व्यक्तीशी शोधलेल्या औषधावर अभ्यास केला जातो। समिती यांनी तयार केलेल्या औषधावर संशोधकडून पुढे निर्णय घेईल असा अंदाज आहे। शिंदे यांनी तयार केलेले औषध यशस्वी ठरल्यास हे औषध कोरोनाबाधितच्या रुग्णासाठी वापरता येणार आहे। नगर शहरातील बबनराव शिंदे तयार केलेले औषध राज्यस्तरीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय जिल्हास्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने घेतला असून या समितीकडून काय निर्णय येतो त्यानुसार पुढे कारवाई होईल। डॉक्टर अनिल बोर्गे, आरोग्य अधिकारी तथा सदस्य, जिल्हा देखरेख सल्लागार समिती।